असंख्य नवराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर गणेश उत्सवाच्या सजावटीची जी तयारी आहे ती सर्वत्र सुरू झाली आहे आणि अशातच आता बाजारपेठा ज्या आहेत त्या उत्सवाकरिता लागणाऱ्या विविध वस्तूंनी सजलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आत्ता आपण आलेलो आहोत ठाण्यातील मार्केट परिसरामध्ये. या ठिकाणी आपण बघू शकतो की आर्टिफिशियल फुलांच्या अशा माळा असू दे किंवा फुलं असू दे यांनी ही पूर्ण जी बाजारपेठ आहे ती पूर्णतः सजलेली आहे. याच्यामध्ये मग मोगऱ्याच्या फुलांच्या माळा असू दे, हार असू दे किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीपासून बनवलेल्या झेंडूच्या फुलांच्या आर्टिफिशियल माळा, त्याचबरोबर नारळाच्या झावळ्या, विविध प्रकारचे फुलांचे जे प्रकार आहेत ते फ्लॉवर पॉट सजवण्यासाठी किंवा बाप्पाच्या सजावटीसाठी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते इथे आता उपलब्ध झालेल्या आहेत. गुलाबांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे. त्याचबरोबर ओरिजिनल लिली असते त्या स्वरूपातली हुबेहूब अशी आर्टिफिशियल लिली देखील इथे उपलब्ध झालेली आहेत. अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा या माळा असू दे किंवा झुंबर असू दे, आर्टिफिशियल फुलांसोबतच बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारचे जे कापड आहे ते देखील इथे उपलब्ध आहे. आपण बघू शकतो वेल्वेटचं कापड असू दे किंवा नेटवालं कापड असू दे किंवा सिल्कमधली कापड असू दे, अशा वेगवेगळ्या प्रकारातली आणि प्रिंटमधली जी कापड आहे ते इथे आता बाप्पाच्या सजावटीसाठी उपलब्ध आहेत. या संपूर्ण लक्ष्मी फ्लॉवरचे जे सर्वे सर्वा आहेत अंकुश सर, आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया यांच्याकडे यंदा नवीन काय दाखल झालेलं आहे. अंकुश सर, काय सांगाल गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती यंदा नवीन कुठल्या कुठल्या सजावटीच्या वस्तू इथे उपलब्ध आहे? या वर्षी आपल्याकडे गणपतीसाठी नवीन तोरण आलेले आहे आणि गुलाबाचं जे आहे ते आलेले आहे आणि गणपतीचा जे आहे आपला जे मंडपचा सजवणं जे लागतात आपल्याला कपडे ते आहे आपल्याकडे नेटमध्ये आहे, वेल्वेटमध्ये आहे आणि त्याचे नवीन नवीन आपल्याकडे कपडे पण आलेले आहे आणि आपल्याकडे त्यांच्या मंडपचे पण आपण हे बनवून देत आहे त्यांना. आर्टिफिशियल फुलांची कमान देखील आम्ही इथे पाहिलेली आहे, तर त्या आर्टिफिशियल फुलांमध्ये नेमकी कुठली व्हरायटी आहे आणि ती कमान बनवण्यासाठी कुठल्या कुठल्या स्वरूपाची फुलं इथे तुमच्याकडे उपलब्ध आहे? आपल्याला त्याच्यामध्ये फुलं आपल्याकडे सध्या गुलाबाची आहे आणि त्याच्यामध्ये आपला बघतो आपण हे गोंडा आहे त्याच्यामध्ये आणि ते बघितलं गेलं तर त्याच्यामध्ये जे छोटी छोटी फुलं असतात आपल्याकडे ते मोगऱ्याची असतात किंवा अजून एखादी फूल आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये जे काय वस्तू सामग्री लागतात आपल्याकडे ते सगळे आपल्याकडे उपलब्ध. याच्या किमती किती रुपयांपर्यंत आहेत आणि इथे जर काही यायचं असेल खरेदीला तर कसं यायचंय? इकडे जर तुम्हाला सामग्री घ्यायला यायचं असेल तर तुम्ही इकडे नवीन बघाल, तुम्हाला नवीन पट्टे भेटतील आणि तोरणं नवीन नवीन आलेली आहे आणि बघितलं गेलं तर तुम्हाला ते वरचे जे सजावणी असतात ते नवीन नवीन ते पण आलेले आपल्याकडे, त्याचे पाकटे मागची हिरवी एक जाडी असते पत्त्यांची ती पण आपल्याकडे आलेली आहे आणि यावर्षीच्या नवीन ते मेट असतो गवताचा ते पण आपण लावतो बाप्पाच्या पाठीमागे. एकंदर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये बाप्पाची सजावट करण्यासाठी बाजारपेठ आहे ती पूर्णतः सज्ज झालेली आहे. मात्र असं जरी असलं तरी यांच्या किमती किती रुपयांपासून किती रुपयांपर्यंत आहे? हे आपण बघितलं तर तुम्हाला जे आपल्याकडे पट्टा आहे ते आपल्याकडे 1000 पासून 800 पासून 1400 2500 3000 जसं आपण घेतील जसा त्याच्या फुटावरती आहे, जसा फूट असेल तसे त्याची प्राईज आहे, पण 1000 पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे रेट आहे त्याच्या. यंदा कुठल्या प्रकारच्या पट्ट्यांना किंवा फुलांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आणि ग्राहकांना काय आवाहन कराल आणि होलसेलमध्ये देखील तुम्ही विक्री करता असं आम्हाला माहिती द्या? यावेळी आम्ही असा की पट्टा जे आहे पट्ट्याची मागणी जास्त आहे, जे बाप्पाला पाठीमागचा जो फ्रेम लागतो ते फ्रेम आम्ही त्यांना बनवून देतो आणि त्या फ्रेममध्ये आपण सध्या ते थर्माकोलचा यूज करतो, त्या थर्माकोलचा यूजमध्ये ते आपण गुलाबाची फुलं ते सध्या आपण लावतो, आर्टिफिशियल फुलं जे नवीन आलेली आहे यावर्षी ते सगळं सजावट करून त्यांना आपण बनवून ते त्यांना होलसेलमध्ये कमीत कमी दरात त्यांना ग्राहकांना आपण द्यायचा प्रयत्न करतो. एकंदरच अशा प्रकारच्या आर्टिफिशियल फुलांच्या माध्यमातून कुठेतरी ओरिजिनल फुलांचा लुक यायला आता सुरुवात झालेली आहे आणि ग्राहक देखील या सगळ्या गोष्टींना आता हळूहळू पसंती देत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि वेगवेगळ्या रंगांची जी फुलं आणि फुलांच्या ज्या माळा आहेत ते इथे सध्या उपलब्ध आहेत. तुम्हाला जर का या सगळ्या गोष्टींची खरेदी करायची असेल तर ठाण्यातील या मार्केटला नक्कीच भेट द्या. नवराष्ट्राच्या पुढील भागामध्ये असंच काहीतरी वेगळं घेऊन आम्ही तुमच्या भेटीस येऊ, तोपर्यंत नमस्कार. कॅमेरामॅन सय्यदसह सारिका साळुंखे, नवराष्ट्र, ठाणे.